आठव्याच्या सुरुवातीला आपण काही चित्र बघितले, जसे की दूध, अंडी, मासे, त्याचबरोबर गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ व पालेभाज्या, फळभाज्या. या चित्रामधून आपण काही अन्नपदार्थ बघितले. तर या अन्नपदार्थामधून आपल्याला काय मिळत असते? तर आपल्याला त्यामधून ऊर्जा मिळत असते. ही ऊर्जा आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेची असते. जसे की आपण काही काम करत असताना, सायकल चालवत असताना, खेळ खेळत असताना, या ठिकाणी आपल्याला ही ऊर्जा उपयोगात येते. अन्न व पाणी या घटकामधून आपल्याला वेगवेगळे जीवनसत्व मिळत असतात. या जीवनसत्वांचा, खनिजांचा आपल्या दैनंदिन कामासाठी तसेच शरीराच्या हालचाल करण्यासाठी, शरीराचा विकास करण्यासाठी उपयोग होत असतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरातील उद्भवणाऱ्या आजारांचा प्रतिकार करणे हे होय. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जो आहार आपण घेत असतो, या आहारामधून आपल्या शरीराची वाढ होत असते, आपल्या शरीराचं पोषण होत असतं आणि या पोषणामुळे आपल्या शरीराचा विकास होत असतो. चला तर मग आपण आज सहावीचा, सातवा पाठ, पोषण आणि आहार याबद्दल माहिती पाहणार आहोत.